अतिशय गंभीर प्रश्न येतो ठिकठिकाणी असतो, म्हणजे दिवसभर रस्त्यावरचं खायचं भाजीपाला खायचा, तिथे कुठेतरी जाऊन त्यांना काहीच कुठे जावं लागत नाही बाहेर, आणि रस्त्यावर बसायचं आरामशीर, उठायचं नाही तिथून रस्त्यावरून, खूप त्रास ट्रॅफिकचा संदर्भात होतो, अनेक अपघात या संदर्भामध्ये बसतात, आणि अनेक ठिकाणी आपण बघितलं भुजबळ सांगितल्यावर ते इतके काही काही तर इतके मुजोर असतात, नाही उठत नाही त्यांना काहीच फरक पडत नाही, आणि इतके मुजोर असतात की कोणाचे लोक ज्या अंगावर जाणं गाड्यांवर जाणं, दादा दादा ते असू नका मला बोलता येणार नाही, आता महत्वाचा विषय जरा थांब जरा, मला वाटतं की हा विषय तसा अतिशय गंभीर आहे. बाजारपेठेमध्ये आमच्या अनेक ठिकाणी बाजाराच्या दिवशी आपण बघा, महिला असतात आमच्या भगिनी जात असतात, पुरुषात गर्दी एवढी असते, त्याच्यामध्ये हे बिलकुल हलायला तयार होत नाही, कोणाच्याही अंगावर जातात, अनेक वेळेला दुखापती होतात, ही वस्तुस्थिती त्या ठिकाणी. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दादा भुजबळ साहेब, ग्रामीण भागामध्ये हा प्रश्न किती गंभीर आहे. लोक काय करतात, सकाळी दूध काढून घेतात, मोका जनावरांचं गायींचं सुद्धा सांगेल मी, जनावरांचं दूध काढून घेतात सोडून देतात, संध्याकाळी दूध काढलं की त्यांना सोडलं की ते सगळे शेताचे शेजारी कामे करतात. म्हणजे मी जामनेसारख्या ठिकाणी तो ग्रामीण भागात राहिलेलो आहे, आमची शेती गावाला लागू नये, म्हणजे रात्रभर पाळत ठेवावं लागते त्या ठिकाणी, काहीच करता येत नाही दुसरं. आणि चांगलं उभं पीक असेल, आमच्याकडे केळी असते, सगळे घडचे घड खाऊन जातात, सगळं नुकसान करतात, शेतकरी वारा महिने तिथे मरमर मरतो, आणि हे आता आयतं पावसाळ्यामध्ये ते 4-6 महिने शेतामध्ये घुसून सगळी नासधूस त्या ठिकाणी करतात, आणि काहीच नाही, लोक इतके हतबल झालेले असतात. बरं, इतक्या टोळके तर 50-50, 100-100 जनावरांचे टोळके मस्त एकत्र होतात, मस्त खाता पिता शेतामध्ये जाऊन मस्त पाणी पितात, तिथे पाणी सगळे दूर असतात 4-6 महिने, आणि खूप मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी होत असतं. आणि म्हणून सर आवर घातला पाहिजे, प्रतिबंध घातला पाहिजे, परंतु या संदर्भातली जी शिक्षा होती पूर्वी त्याच्यामध्ये जेल सुद्धा होती, पण याच्यामध्ये सुकर व्हावं, लोकांना त्रास होऊ नये, आपण लोकांना त्रास होऊ नये, पण जे मालक आहेत त्यांना त्रास कमी करतो आपण, पण जे बाकी शेतावाले रस्त्यावर फिरणारे लोक आहेत, वाहनं आहेत, त्यांना किती त्रास होतोय, ही वस्तुस्थिती आहे. परंतु तरी याच्यामध्ये आता 5 रुपयापर्यंत दंड म्हटलेला आहे, पहिला दंड 1500 रुपये म्हटलेला आहे, आणि या संदर्भामध्ये आपण काही जो प्रश्न उपस्थित केला कोलवाड्याचा, पूर्वी दादा आपल्याला माहित असेल की गावामध्ये कोलवाडे असायचे, ठेंगे सोसायटी असायच्या, आता त्या जवळपास सगळ्या बंद झालेल्या आहेत, बंद झालेल्या आहेत. कोलवाडे सुद्धा आता कुठे राहिलेत, कोलवाडे फार क्वचित ठिकाणी असतील कुठेतरी कोलवाडे, ते सगळ्या कोलवाड्याच्या जागा सगळ्या नष्ट झाल्या, त्या तुटल्यावर त्याच्यावर कुठे तरतूद नाही, आर्थिक तरतूद नाही, कोणी त्यांच्याकडे बघत नाही. पूर्वी कोलवाड्यावर माणसं असायचे, जनावर कोंडायला वगैरे, त्यांचा पगार द्यायला आता काही नाही, म्हणजे काहीच शिल्लक राहिलेलं नाही. मला वाटतं या अनुषंगाने याचाही विचार करणं हे अतिशय अपरिहार्य आहे. आणि मग ग्रामपंचायत जी आहे ती याचं पूर्ण नियोजन करायची, ठेंगे सोसायटी होती पण जागा वगैरे ग्रामपंचायत होत्या, याचं सगळं नियोजन जे असेल अंमलबजावणी आपण जे म्हटली इम्प्लिमेंटेशन हे सगळं ग्रामपंचायत करायची, आणि जबाबदारी ग्रामपंचायतीच आहे. लोक जाऊन ग्रामपंचायतमध्ये तक्रार करतात, नगरपालिकेमध्ये तक्रारी करतात, महापालिकेत तक्रारी करतात, आणि मग त्यांनी याचा बंदोबस्त करायचा असतो, मग ते घेऊन त्यांना कुठे कोरोना ठेवायचं, मग तो दंड कसा वसूल करायचा, त्यांना पावती द्यायची, हे सगळे विषय ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या अखत्यारीत त्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून अंमलबजावणीच्या संदर्भामध्ये ग्रामपंचायतला निश्चित त्या ठिकाणी सतत सूचना देण्यात येतील. कोलवाड्याची व्यवस्था पूर्वीपासून आहे, त्या जागा कुठे गेलेल्या नाहीत, पण कुठे काय थोडंफार बांधणं काम करायचं आहे, कुठे तुटफूट झालेली आहे, त्या सब आपल्याला उभाराव्या लागतील, पण या जनावरांचा निश्चित आपल्याला बंदोबस्त करावा लागेल, कारण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान या संदर्भामध्ये होत असतं, आपण दुर्लक्ष करून या ठिकाणी चालणार नाही. वर्करने आपल्याला तरी विषय वाटत असला की फक्त दंडाचा आहे, शिक्षा कमी केलेली आहे, परंतु समाजाला याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास या ठिकाणी संदर्भात होत असतो. आणि म्हणून दादा एक शिक्षा जरी कमी झाली असली तरी पण दंड जर आपण काटेकोरपणे अंमलबजावणी केली तर मला वाटतं लोक निश्चित या संदर्भामध्ये, पण भुजबळ साहेबांनी जसं म्हटलंय की अंमलबजावणी कुठे होते तर नाही होत. आता आजकाल शहरी भागामध्ये एवढे जनावर फिरतो आपण सगळे बघतो, आपण लोकप्रतिनिधी आपणही बघतो, नगराध्यक्षही बघतात, नगरसेवकही बघतात, शिवही बघतात, ग्रामविकास अधिकारीही बघतात, पण त्याच्या संदर्भामध्ये कोणी अंमलबजावणी करत नाही, ही वस्तुस्थिती आज नक्की आहे. आणि गावात तर ग्रामीण भागात जर एखाद्याने आम्ही तक्रार केली तर आम्ही सरपंच आहे, आम्ही जर 10-20 जनावरांवर कोंडवाळी टाकली तर लगेच मग तिथे आपसामध्ये वैर दुश्मनी, मग तो आमच्या विरोधात जाईल, मग तो माझे जनावर कसे टाकले, आणि म्हणून त्यातूनही वाद होतात. आणि म्हणून या संदर्भामध्ये खऱ्या अर्थाने अंमलबजावणी जी व्हायला पाहिजे
ती ग्रामपंचायत माध्यमातून होत नाही. मला वाटतं ग्राम विकास अधिकारी असेल, ग्रामसेवक असेल, सीओ असतील नगरपालिकेचे, यांनीच पुढाकार घेऊन. नाहीतर आपलं कसं असतं, गाव छोटं असतं, त्याच्यामध्ये याची जनावरं त्याची जनावरं सगळ्यांच्या आपसात संबंध असतात. आपण टाकले की बघा माझी तोंड अटकले, मला एवढा दंड करतात, मला शिक्षा करतात, म्हणून अनेक वेळेला वाद होतात. हे मी अनुभवलेलं आहे, मी ग्रामीण भागातच देतो करतो, बघितलेलं आहे. आणि म्हणून या संदर्भामध्ये जे अधिकारी आहेत त्यांनी अतिशय कडक या कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे. थोडं पोलीस डिपार्टमेंट मदतीला देऊन त्यांनी सुद्धा सीओंना किंवा ग्राम विकास अधिकारी, ग्रामपंचायत सरपंच असतील त्यांना सूचना देऊन याच्यावर कडक अंमलबजावणी या संदर्भामध्ये केली तर मला वाटतं हा प्रश्न निश्चित माझ्या ठिकाणी मार्गी लागेल. मंत्री महोदय एक मिनिट दादा, मोठ्या प्रमाणावर नाही. सकाळी जे जनावरं गावात आपण बघतो की खूप काही काही ठिकाणी हजार जनावर चरायला जातात जंगलामध्ये, त्याची सकाळची वेळ असते, ते 7-7:30 निघतात रस्त्याने जाऊन मग ते जंगलामध्ये जातात पुन्हा संध्याकाळी जळत, त्यांच्यासाठी तरतूद नाहीये. पण जे मोकाट जनावर आहेत की त्यांचं कोणी म्हणजे फक्त आम्ही जे गाई असतील मोठ्या दूध काढायपुरतच घरी घेऊ आणि मग जसं चरायला कुठे जा, आम्हाला चारायचा खर्चच नाहीये, अशी लोक आहेत. रात्रभर चरत राहा, आम्ही फक्त दिवसा जनावर सांगू, सकाळी दूध काढू संध्याकाळी दूध काढू, फक्त रात्रभर मोकाट सोडू आणि लोकांचं नुकसान करू यांच्यासाठी आहे. बाजारामध्ये जे दिवसभर मोकाट फिरत असतात, लोकांना त्रास होतो, रहदारीला त्रास होतो, त्यांच्यासाठी हा कायदा या ठिकाणी आलेला आहे. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करेल आपल्या अनुषंगाने की आपण या बिलाला मान्यता द्यावी. चांगला पण याच्यावर जी उपाययोजना आहे ती त्या संदर्भात आपण जे आता स्पष्टीकरण, खरंच लोकांना त्रास होतो फार याच्यामुळे मोकाट जनावरांचं सगळ्यांना माहिती आहे, एक्सिडेंट होतात वगैरे. यावरचा जो उपाय सांगितला आहे फाईन करण्यापेक्षा या बिलामध्ये थोडीशी आपल्याला विनंती अशी आहे, हे कोणवाडे आहेत, आता ताईंनी म्हटलं त्याप्रमाणे कोणवाड्यांच्या दुरुस्तीसाठी एक डीपीडीसीतून असा एक निर्णय घ्या की डीपीडीसी 2% निधी त्यासाठी राखीव ठेवा आणि कोणवाड्यांची दुरुस्ती करा. कोणवाड्यावर आता छत्र हे नाही, संपूर्ण कोणवाडे उद्ध्वस्त झालेले आहेत, तर त्यामुळं त्याच्या दुरुस्तीसाठी एक मोहीम आपण राज्यामध्ये राबवली. आणि दुसरी गोष्ट अशी की आपण यावर शेषवट गोधन आहे, गायींचा म्हशी फार रस्त्यावर नसतात, गायीच असतात, म्हशी नसतात, म्हशींचा दूध काढतात, त्यामुळे या गायीचं गोधन सुद्धा याच्यावर परिणाम, गोळू असतात आणि गायी असतात. म्हणून या संदर्भात आपण जे काही आता मनामध्ये मागच्या वेळेस आपण काही निर्णय घेतले होते कशासाठी, गायींच्या संगोपनाचे म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये आपण त्यासाठी निधी पण दिला होता. अध्यक्ष महोदय, पुनश्च अशा मोकाट जनावरांना जर आपण हे करण्यापेक्षा फाईन लावून तर शेतकऱ्याला तो शेवट शेतकऱ्याचाच धन आहे, ते हे कोणी काय याचा दुसरा मालक नाही आहे, हा मालकच शेतकरी आहे किंवा हे आणणारा माणूस त्या गावातला रहिवासी, त्यामुळे दूध उत्पादक आहे, ठीक आहे, त्याची कॅपॅसिटी असेल पण त्याला आधार आहे, संध्याकाळी दूध काढत असेल. म्हणून मंत्री मोदयांना अध्यक्षमध्ये माझी विनंती अशी आहे की या संदर्भात कोंडवाळ्यांची दुरुस्तीचा हा एक विषय असेलच, परंतु गायीच्यासाठी गायीचं संगोपन करणारे जे शेतकरी आहेत, ही जी फाईन आपण लावणार आहात हे एकदा लावणार तो भरेल, वारंवार लावणार तर भरणार नाही. म्हणून अध्यक्ष महोदय, विधानसभा विधेयक क्रमांक 2 या विधेयकावर बरीच चर्चा झालेली आहे. याच अर्थाच्या विधेयकावर विधानसभा अस्तित्वात आल्यापासून 3 वेळेला चर्चा झालेली आहे. पहिल्यांदा याच्यावर चर्चा झाली ते 1956 सालामध्ये, ज्या वेळेला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांनी याच्यावर उत्तर दिलं. दुसरी चर्चा या सभागृहामध्ये झाली ती शिवसेना भाजपचं सरकार असताना राज पुरोहित यांनी हे बिल मांडलं होतं आणि मंजूर करून घेतलं होतं. सभागृह 3:30 वाजेपर्यंत चाललेलं होतं. हा तेच बोलतोय मी. आणि आज सुद्धा पुन्हा हे विधेयक आपल्याला आणावं लागलेलं आहे. मला एकच सभागृहाला सांगायचं आहे की आपण जर विचारपूर्वक जर कायदे केले नाही
तर त्याचा परिणाम काय होतो आणि त्या काय काय आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टीला सामोरं जावं लागतं. अध्यक्ष महोदय, की ज्या वेळेला या सभागृहामध्ये गोवंश हत्याबंदीचं बिल आलं, त्यावेळेला गोवंश हत्याबंदीच्या बिलामध्ये चव्हाण साहेबांनी सुद्धा त्यावेळेला ते सांगितलं होतं, आणि ज्या वेळेला 95-96 साली गोवंश हत्याबंदीचं बिल पुन्हा आलं, त्यावेळेला आम्ही सांगितलं होतं की ही जी भाकड जनावरं आहेत, ही भाकड जनावरं तुम्ही त्याचं करणार काय, आणि ही भाकड जनावरं जर तुम्ही त्याचा काही काही ना काहीतरी त्यांच्यासाठी गोशाळा काढून किंवा आणखीन काहीतरी करून जर तुम्ही केलं नाही, तर हा एक मोठा प्रश्न राज्याच्या समोर निर्माण होणार आहे. त्यावेळेला तत्कालीन मंत्र्यांनी सांगितलं होतं की आम्ही शासनानं या संदर्भामध्ये अशी एक भूमिका घेतलेली आहे की आम्ही जिथं जिथं आवश्यकता असेल तिथं तिथं या जनावरांचं संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी उपाययोजना करू. आता त्याला वर्ष बरेच वर्ष झाले. माझ्या माहितीप्रमाणे राज्य सरकारने त्यावेळेला सभागृहात दिलेल्या आश्वासनाप्रमाणे एकाही ठिकाणी याचा उपाययोजना केलेली नाही. अध्यक्ष महोदय, दुसरी गोष्ट अशी आहे की जर समजा शेतकऱ्यांनी ही जनावरं सोडून दिली नाही, तर या जनावरांचा जो खर्चाचा भार आहे, हा खर्चाचा भार हा त्या गरीब शेतकऱ्यावर त्या ठिकाणी येतो. आणि मग आज समजा एखादं भाकड जनावर फिरतंय गावामध्ये, मग त्याची मालकी कोणाशी बोलाकी, दंड कोणाला करायचा, वसूल कुठे करायचा, तो जमा कुठे करायचा, यासारखे असे अनेक अनेक प्रश्न उपस्थित होणार आहेत, निर्माण होणार आहेत. आणि त्यामुळं मला असं वाटतं की हा फक्त एक तात्पुरता एखादी समजा आपण पडलो तर एखादं बेंझाईन किंवा आयोडीन लावतो तेवढ्या पुरता उपाय दिसतो, हा याच्यापेक्षा जास्त गिरीश भाऊ याच्यामध्ये मोठा उपाय दिसत नाही. तर मला असं वाटतं की सरकारनी अजिबात विचार न करता हे विधेयक आणलेलं आहे, याच्यावर अजून विचार व्हायला पाहिजे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती ही आहे की हे जे विधेयक आहे, हे विधेयक आपण आज मागे घ्यावं किंवा संयुक्त समितीकडे पाठवावं, त्याच्यातून नक्की काही ना काहीतरी कॉन्क्रीट उपाययोजना समोर येतील, आणि ते जर त्या ठिकाणी झालं तर निश्चित प्रकारे त्याचा फायदा होईल. घाईघाईने हे विधेयक मंजूर केलं नाही म्हणजे काय आकाश कोसळणार नाही. आता इतके वर्ष आणि अजूनही पुढे किती वर्ष जायचे आहेत, त्यामुळं आत्ता तुम्ही हे विधेयक घाईघाईने पास करायचा विचार करू नका, एवढी माझी तुम्हाला विनंती आहे. आणि त्या दृष्टीने आपण उपाययोजना कराल अशी माझी अपेक्षा. झालं. सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य दिदी पोळसे पाटील, मला वाटतं आपण थोडी गडबड होते. आपण काही नवीन कायदा या संदर्भात करत नाही आहे किंवा काही वेगळी अमेंडमेंट करत नाही. कायदा जो आहे तोच आहे, फक्त दंडात्मक जी तरतूद आहे ती केंद्र सरकारने विनंती केल्याप्रमाणे आपण त्याचं पुनर्विलोकन या ठिकाणी करतोय. आणि हा दंड लोकांना 6-6 महिने जेलमध्ये राहता येऊ नये, मालकांना हा बरोबर आहे. हो आहे ना, आहे. पण आपण जर आपण नेहमी सगळे ग्रामीण भागात वावरतो, शहरी भागात वावरतो, बुलबुल साहेब, याच्यामध्ये भाकड जनावरं कुठे रस्त्यावर पडलेली आहेत किंवा फिरतात असं कधी आपण बघितलेलं नाही. याच्यामध्ये मोठे वळू जे असतात हे जास्त ज्यांचा खूप मोठा त्रास
हा सगळ्या भागामध्ये शहरी भागात ग्रामीण भाग विषय शहरी भागामध्ये जास्त आपण बघितलं तर नाही असं नाही आपण हा काही वादाचा विषय नाही आहे. भाकर जनावरची व्याख्या सांगा चांगल्या जनावरची व्याख्या सांगा पण मला वाटतं ग्रामीण भागामध्ये काही लोक मी सांगितलं की संध्याकाळी जनावर सोडून देतात की जा चरायला चारायचा खर्चच नको आपल्याला आणि मग ते जनावर जाऊन सगळे शेताचे शेतं उलटे करतात शेताचं आणि उभ्या पिकाचं नुकसान करतात आणि म्हणून अशा जनावरांनाही त्या ठिकाणी कुठेतरी त्या मालकांनाही जरा बसावी हे जे मोकाट जनावरं आहेत त्यांना जर बसावी यासाठी हा कायदा आहे आणि म्हणून फक्त दंडात्मक कारवाई जी आहे जी कायद्याच्या ऐवजी ही शिक्षा तिथे कमी करून ही पैशांमध्ये त्या ठिकाणी जास्त वाढवलेली आहे एवढं शिक्षा 5,000 रुपयापर्यंत म्हटलेलं आहे. पहिला दंड 1,500 रुपये आणि 1,500 रुपयापासून 5,000 रुपयापर्यंत असं त्यात म्हटलेलं आहे. खरं म्हणजे ते एकदा आपण म्हणतात ते बरोबर आहे ते थोडं क्लिअरच पाहिजे होतं की इतके दुसऱ्यांदा पकडलं तर 5,000 रुपये किंवा 3,000 रुपये तर मग 1,500 रुपये कसं आहे मग 1,500 5,000 रुपये मी करू शकतो 1,600 पावती फाडून 2,400 इकडे आणि जाऊ दे तिकडे म्हणजे हे प्रकार होतील त्यात आपण त्याच्यामध्ये आपण एक काय निश्चित संदर्भामध्ये आणू परंतु हे बिल अतिशय